नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुनील घोगे. आज आपण इत्ता 11वी कॉमर्स बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातील टॉपिक नंबर 5 सबसिडरी बुक यामध्ये आपण परचेस बुक, सेल्स बुक, परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न यासाठी टेक्स्ट बुक पेज नंबर 160 काढायचे आहे. एकदम कडून राहत जे आपण शोधायला घेणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी पुस्तकं काढायची आहे. यामध्ये पान नंबर 160, एक्झाम्पल नंबर 8, एंटर द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ श्रेयस ट्रेडर्स इन परचेस बुक, सेल्स बुक, परचेस रिटर्न बुक, सेल्स रिटर्न बुक. श्रेयस ट्रेडरच्या पुस्तकामध्ये म्हणजे खरेदी पुस्तक, विक्री पुस्तक, खरेदी परत पुस्तक, विक्री परत पुस्तक यामध्ये खालील व्यवहाराच्या नोंदी करा. ते 2018 जुलै 1, 1 जुलै 2018 परचेस गुड्स फ्रॉम निमकर स्टोअर्स रुपीज 33,005%, ट्रेड डिस्काउंट हाफ द अमाउंट वॉज पेड इमिजिएटली. नीलकमल स्टोअर्सकडनं 33,000 रुपयाचा माल 5% ट्रेड डिस्काउंटनं खरेदी केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ खरेदी केलेला आहे याची नोंद परचेस बुकामध्ये आपल्याला करावं लागेल. पण पुढं सांगितलं ट्रेड डिस्काउंट 5% आहे अँड हाफ द अमाऊंट वॉज पेड इमिजिएटली आणि निम्मी रक्कम ही ताबडतोब देऊन टाकलेली आणि निम्मी रक्कम ही उधार ठेवली. ही पुस्तक जे आहे ते पुस्तक उधार व्यवहारासाठी ठेवलेली असते. त्यासाठी आपल्याला वर्किंग नोट्स करावे लागेल. इथे वर्किंग नोट्स नंबर 1 परचेस गुड्स परचेस गुड्स परचेस किती हजार आता 33,000 त्याचं डिवायडेशन करायचं. काय सांगितले 5% ट्रेड डिस्काउंट द लेस 5% टी 5% टी डी काढायचं. 5% टी डी टी डी इथं 3,000 मागायचं म्हणजे 30,000 टी डीची रक्कम किती आहे का 5 × 0 = 15,000 × 15 = 16,000 ही ट्रेड डिस्काउंटची रक्कम आहे. नेट परचेसेस आता यामध्ये काय सांगितलेलं आहे 5% ट्रेड डिस्काउंट दिल्यानंतर हाफ द अमाऊंट वॉज पेड इमिजिएटली तर निम्मी रक्कम लगेच कॅश आणि वन स्लिप द क्रेडिट त्याला भागिले 2 केले म्हणजे 31,350 × 1 = 1,000 म्हणजे
यामध्ये आपल्याला रोख दिलेली याची नोंद कॅश पुस्तकामध्ये होणार आहे. या पुस्तकामध्ये कोठेही कॅश या पुस्तकाची नोंद होणार होणार नाही. फक्त क्रेडिट ट्रान्झॅक्शन आपण उदार किती थोडीच मागणार 675 रुपयाची नोंद आपल्याला घ्यावी लागणार आहे. ही घ्यायची आहे ती घ्यायची नाही ही घ्यायची आहे. परचेस बुक इथं आपल्याला परचेस बुक आहे यामध्ये तारीख टाकायची 2018 जुलै 1. त्यामुळे कोणाकडे नीलकमल स्टोअर्स नीलकमल स्टोअर्स रुपीज 15675 15675. त्यानंतर पुढं काय असेल नाही इनव्हाईस तिसरा इनव्हाईस गुड्स ऑफ रुपीज 27,750 डबल स्टेडर्स डबल स्टेडर्सला 27,750 रुपयाचा माल विकलेला. इनव्हाईस म्हणजे विकणे किंवा खरेदी करणे. इनव्हाईस याचा अर्थ आपण हा माल डबल ट्रेडरला 27,750 रुपयाला घेतलेला आहे याची नोंद आपल्याला सेल्स बुकामध्ये घ्यावी लागेल. इथं सेल्स बुक आहे तारीख आहे का 2018 जुलै 3 डबल ट्रेडर्स ट्रेडिंग टी डी सी डी काय 27,750. त्यानंतर सोनाली चार 4 जुलै 2018 सोनाली इन्व्हाईट गुड्स रुपीज 14,000 टू अस ॲट 4% टी डी. सोनाली आता अस आणि टू या शब्दावरती लक्ष द्यायचे. सोनालीनं आपल्याला 14,000 रुपयाचा माल 4% दराने विकला म्हणजे आपण तो खरेदी केलेला आहे याची नोंद आपल्याला परचेस बुकमध्ये करावी लागणार. पुढे काय ॲज पर आवर ऑर्डर डेटेड 27 जून 2018 याचे ऑर्डर आपण 27 जून 2018 दिली होती. त्याची डिलिव्हरी आपल्याला 4 जुलैला दिलेली आहे. आता इथं पुढं सांगितलं तुम्हाला 27 तारखेला ऑर्डर ऑर्डर दिलेली होती त्यावेळेस काही माल दिलेला नव्हता. आत्ता आपल्याला माल मिळालेला आहे त्याची आपल्याला सुद्धा वर्किंग नोट्स तयार करावा. इथं टी डी ट्रेड डिस्काउंट हा दिलेला आहे चार त्यामुळे वर्किंग नोट्स आता मी पूर्ण पुसतो. ते वर्किंग नोट्स प्रत्येकाने खाली तसे माझे विविध जागा नसल्याप्रमाणे मी एक दुसरं पुस्तक वर्किंग नोट्स तुम्हाला देतो. वाटल्यास कुठली वर्किंग कुठल्या तारखेची आहे 4/7/2018 याचा अर्थ सोनालीनं आपल्याला माल विकला म्हणजे आपण खरेदी केलेला आहे. गुड्स परचेस गुड्स परचेस किती रुपयाचा 14,000 लेस 4% टी डी 4% टी डी 14,000 4% 0
Sold goods of rupees 935, sold goods of rupees 30,000 on credit to Sarov and Sons at 7% credit discount. Marling la Sarov and Sons la 30,000 rupees 7% credit discount. Malavar Kino Paan Working notes number 3. Ini adalah semangat sekarta asuk. Semangat-semangat trading list kata arah. So, working note kan di cikannya usah kata arah. Atau 30 tarjah. Sorry. Kita ingin tahu. Nauta. Sekta atrat. Bonarata. Sales. Is halal. Less 7% PD. Kata kini dia cuma nak datang, kalau cuma nak naik tak, satu ekuis. Ekuis euro per trade is mana? Shunne. No. Sa. Kita net sales ada 70,000. Sales book mana? Sales book dah ada. Sales book mana? Tadi kata, law tadi, Sarov and Sons. Sarov and Sons. 27,000. Then Bharat sent a debit note to Nimkar Stores. Rupees 3,000 gross money. Debit note he only purchased. Return kya sambandhit hai? नावे रक्कम टाकल्याबद्दल म्हणजे देणं कमी केल्याबद्दल नोट्स संबंधित व्यक्तीने आपल्याला पाठवल्या विक्रेत्याने किंवा आपण संबंधित विक्रेत्याला पाठवले येण्या देण्यात आहे हे कमी करण्याच्या संदर्भामध्ये परचेस रिटर्न करण्याच्या वेळी ही नोट्स पाठवली जाते तिथे तुम्हाला डेबिट नोट दाखवावं पडले डेबिट नोट म्हणजे की हा परचेस रिटर्नचा व्यवहार आहे असं समजायचं म्हणून इथं 12 तारीख आहे 2018 जुलै 12 पुनर्वाद पत्र पाठवलं नील कलर नील कमाल स्टोअर आता इथं सांगितलंय क्रॉस क्रॉस म्हणजे अगोदर नीलकमलचा व्यापार पाहिजे आहे नीलकमलनं आपल्याला 5% ट्रेड डिस्काउंट दिलेला आहे नेहमी आपण नेटची व्हॅल्यू काढायची इथं ग्रॉस आहे 3,000 लेस 5% टी डी किती आला 150 रुपया 150 वजा 2800
आलेख पाहिले. इथं तुम्हाला क्रॉस शब्द दिलेला असतो, याचा अर्थ पूर्वी हा व्यवहार क्रेडिट डिस्काउंटनं झालेला आहे असं लक्षात आपल्याला यायला हवं. यासाठी पूर्वीचा व्यवहार कसा आहे हे अगोदर समजून घ्यायचं आहे. तेवढा क्रेडिट डिस्काउंट संबंधित रकमेतून वजा करून नेट रक्कमी त्यानंतर चौदा सेंड ए क्रेडिट नोट. क्रेडिट नोट म्हणले की सेल्स रिटर्नचा हा ट्रान्झॅक्शनचा क्रेडिट नोट्स नवर ट्रेडर्स इथं 2018 जुलै 12 नंतर डबल ट्रेडर्स डबल ट्रेडर्स किती रुपये आहे 3000. इथं नेट काहीच शब्द नाही, क्रॉस नाही, नेट नाही. नेट दिला असेल काहीच ठेवायचं, क्रॉस दिला असेल तर पाठीमागला व्यवहार करायचा. आता असंच दिला असेल तर आपल्याला काही करायला लागेल नाही तशी रक्कम. क्रेडिट क्रेडिट नोट त्याच्यामध्ये लिहून टाकायची 3550 त्यानंतर 19 तारीख रिसिव्ह डेबिट नोट पाऊस होणारी डेबिट नोट आहे. तारीखांना 19 सोना सोनाली ट्रेडर क्रॉस म्हणजे तर सोनालीचा व्यवहार अगोदर कसा आहे तो पाहिजे. मायनस सोनालीचा व्यवहार त्याच्या अगोदर कधी झालेला आहे तो पाहिजे 4 तारखेला आपण सोनालीकडनं माल खरेदी केलेला आहे. तो 4% रेट डिस्काउंटनं केलेला आहे 4 तारीख पाहिजे. प्लेस 4-5% TDI बरोबर हा 5% TDI येतोय 50 रुपये मायनस 50 त्यानंतर 21 तारीख सेंट क्रेडिट नोट. क्रेडिट नोट उदाहरण किती तारखेला आहे 21 तारखेला. कोणाचे सौरभ अँड सन सर सौरभ अँड सन नेट रक्कम दिली त्यामुळं डायरेक्ट आहे ती रक्कम 4675 त्यानंतर 24 तारखे परचेस अवर्स फ्रॉम सुरभेश डोअर्स रुपीज 15,000 अँड सोल्ड द सेम टू प्राची ॲट प्रॉफिट ऑफ प्रॉफिट ऑफ 25% ऑन कॉस्ट. 15,000 रुपयाचा माल हा सुरभी स्टोअर्सकडनं खरेदी केलेला आहे आणि तोच माल प्राचीला 25% नफा घेऊन घेतलेला आहे. यामध्ये 2 ट्रान्झॅक्शन्स आहेत, खरेदीचं ट्रान्झॅक्शन आहे आणि परचेस टुकाचा आहे आणि सेल्स टुकाचा आहे. अगोदर परचेस टुकाचा आपण ट्रान्झॅक्शन घेऊन घेऊया. आपल्याला 15,000 रुपयाचा माल शुद्धीकडं मिळाले परचेस टुकामध्ये घेतले 20 तारीख. इथं कोण सुरभी स्टोअर
followers. To the gift store. Itu upaya tambahan nilai 15. Kita 15. Ada apa? Apa? Prasidau. Kauan mereka dasar. Syar tak? Sorry. Penjus tak kena payung. Dia sedia pelan. Aman keunya lagi pelan. Kepala kepala. The CV menjadi price. Semua pelan. The profit. Apa penjus terbaik? Yes, we need a company. Kita tarik kakak, kita tarik kakak, kita tarik kakak. Good sold to the price. To be star atrasa. Kita tarik good sir. Sold to prachi. And 25% of it title is $100,000. Apal praktila 15,000 saman berhasil itu cost price 3. Kita 15,000 disembar bunyi. Penyelidikannya pun dipaca. Sorry. Sari baris. Eci rekam dia. Cost price ini kata-kata penjus atau warga mitah dikatakan atau warga mitah. Yeah,
अच्छा दान सब सिपन क्या नंबर पंचवीस तारीख पंचवीस तारखेला परचेज बोर्स परचेस बोर्स म्हणजे पंचवीस परचेस मुखामध्ये माल कोणाकडे खरेदी करायला सीमा स्टोअर सगळ्या सीमा स्टोअर सर किती रुपये आहे 6,600 रुपयाचा माल खरेदी एंटेड कॅरेज तुम्ही 240 कॅरेज काय ते येणार आहे लोकेचा व्यवहार आहे कॅश प्रॉपर्टी त्यानंतर पहा 27 आहे प्राची इतर बुक्स 5,000 देवे डिफे देवे डिफेक्टिव प्राचीनं 5,000 रुपयाचा माल परत पाठवून दिलेला आहे कारण तो हा तो माल खराब झालेला त्याला पहिल्यांदा रिटर्न इनवर्ड्स मध्ये आपल्याला सेल्स रिटर्न म्हणजे इथं 27 आहे इथं म्हणायचं प्राची प्राची माल परत पाठवून किती रुपयाचा 5,000 रुपयाचा नंतर 5,000 रुपयाचा अँड सेम रिटर्न टू सुरभी स्टोर सुरभी स्टोरचा तो आपण परत पाठवून दिलेला आहे म्हणजे आपल्याला आउटवर्ड सेम रिटर्न इथं 27 आहे तारखेला प्राचीन इथं कोणाला परत पाठवून दिला आहे आपण सुरभी स्टोअर सुरभी स्टोअर्स पण तो व्यवहार कसा झालेला आहे प्रॉफिट यामध्ये समावेश आहे इथं 5,000 मायनस 25% प्रॉफिट बरोबर 1,000 वजा जाता हा 4,000 रुपये आता इथं पहा असंच ₹100 माझे 125 जर पाच 125 रुपयाचा मला 100 आपण 5,000 माल किती कॉस्ट असेल 125 रुपयामध्ये 25 प्रॉफिट तर इथं सेलिंग प्राईस प्रॉफिट आणि कॉस्ट प्राईस आता आपल्याला माल परत पाठवून दिलेला आहे 25 तारखेला आता 27 तारखेला काय 27/7/2018 विक्री किंमत 125 असताना त्यामध्ये 25 रुपये नफा आहे तर ते कॉस्ट प्राईस होते कॉस्ट प्राईस 5,000 असताना किती तर इतर 13,500 म्हणजे 125 100 बरोबर 25 40 बरोबर 4 आणि हे इथं घेतले 30 तारखेला परचेस फर्निचर फॉर्मिंग ऑफिस यूज 23,000 फ्रॉम भारत फर्निचर ऑन क्रेडिट इथं आपण त्यांनी असेट्स खरेदी केलेले आहे जर एखादा असेट्स खरेदी केली असेल तर त्याची नोंद परचेस बुकामध्ये होत नाही फक्त पुनर्विक्रीसाठी आपण जो माल घेतला जातो त्याची नोंद फक्त परचेस बुकामध्ये यासाठी स्वतंत्र फर्निचरचा अकाउंट्स ओपन केलेले असतो त्या फर्निचर अकाउंट्समध्ये नोंद होणार आहे इतर त्याची कुठलीही नोंद होणार नाही आता प्रत्येकाची टोटल पाहिजे इतर टोटल परचेस बुकाची टोटल मिळते 50,715 रुपये सेल्स बुकाची टोटल टोटल घ्या
27400 आणखी एक उदाहरण सोडून हा टॉपिक इथं संपवला जाईल. प्रॅक्टिस सेटमध्ये तुम्ही संपूर्ण एक्झाम्पल तुम्ही तुमच्या वर्गामध्ये सोडवून घ्यायची. ठीक आहे, गुड बाय.